दिनांक 11 जुलै 2021 ची भयान रात्र अद्यापही मुरुडकर विसरले नाहीत. याच काळ्या रात्री मुसळधार पावसामुळे मुरुड अलिबाग रस्त्यावरील काशीद येथील पूल वाहून गेला होता. मात्र याबाबतची कोणतीही कल्पना नसलेल्या भायदे कुटुंबियांची कार या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती. कार खाली पडताना मागच्या काचेला तडे गेले होते. याचा फायदा घेऊन भायंदेंच्या मुलानं हातानं काच फोडली आणि आपल्या आई वडिलांसह 4 वर्षाच्या भावाचा जीव वाचवला. ही भयंकर घटना आठवली तरी मुरुडकरांच्या अंगावर शहारे येतात. या घटनेतून मुरुडचे प्रशासन कधी धडा घेईल आणि तालुक्यात पुन्हा पूल खचल्याची घटना घडणार नाही या आशेवर नागरिक होते. मात्र पुन्हा याच घटनेची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता तालुक्यात निर्माण झाली. मुरुड तालुक्यातील काशीद ग्रामपंचायत हद्दीतील मुरुड अलिबाग मार्गावर असलेल्या चिकणी गावच्या बस स्टॉप जवळील पूल खचलाय. पुलाला भलं मोठं भगदाड पडलंय. दिनांक 8 जुलैच्या रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सुदैवानं रात्रीच्या वेळी रहदारी नसल्याने मोठा अनर्थ टळला. ऐन वर्दळीच्या वेळी ही दुर्घटना घडली असती तर काय झालं असतं याची कल्पना देखील करवत नाही असं भयभीत झालेल्या नागरिकांनी सांगितलं. हा पूल बरेच वर्ष जुना असल्याचे त्याच्या दगडी बांधकामावरून दिसत आहे. मात्र या पुलाची डागडुजी सध्याच्या काळात करण्यात आल्याचंही समजतं. असं असून देखील जर पूल खचत असेल तर हे डागडुजीचं काम किती निकृष्टरित्या करण्यात आलं असावं याची कल्पना येते. नागरिकांचे बळी गेल्यावरच झोपलेलं प्रशासन खडबडून जागं होणार का असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. वादळवरा लाईव्ह श्री धनंजय कवठेकर अलिबाग. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.